म्हणजे सोन्याची खाण आहे, सोन्याची खाण कनेक्शन सुद्धा 5 फुटावं लागत, बोरला सुद्धा 50-60 फूट खोदावं लागतं, नंतर सुद्धा लक्षात येईल बोरला पाणी लागत नाही, अजून 100-100 फूट 100-150 फूट जावं लागतं. सोन्याची खाण किती फूट असेल? नो लिमिट. जोपर्यंत सोनं लागत नाही तोपर्यंत मूळ खोदत जा, खोदत जा, खोदत जा. पण 90-95% लोक काय करतात, विमा एजंट आहे की खाण आहे माहिती त्यांना, खोदतात पण ते म्हणजे थोडस खोदतात, माती उपसतात, माती विकतात आणि म्हणतात आम्ही कमी. सोन्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि सोन्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी मी इथे आहे. आपल्याला कुठे पोहोचायचंय? सोन्यापर्यंत पोहोचायचं आहे. कारण मी असे अनेक एजंट पाहिलेले, जवळजवळ मला हा 43 वर्षाचा अनुभव आहे, 43 इयर्स कंप्लीट झालेले. 78 ला मी कामाला सुरुवात केली होती. तुम्हाला दुर्दैव सांगतो, दुर्दैव म्हणा की सुदैव म्हणा की कल्पना कर, हे बघा एक यशस्वी मनुष्य जेव्हा तुमच्या समोर उभा असतो तेव्हा तो कोणाबद्दल बोलतो? यशस्वी आहे. आणि हे लोक सांगतात की मी यशस्वी आहे, त्यामुळे मला माझ्याबद्दल बोलणं आवश्यक आहे. कोणी असा अर्थ कोणतं काही स्वतःच काय बळा मारतात काही प्रश्न नाहीये, पण मला ते सांगणं आवश्यक आहे. कारण मी तुमच्या सारखा एक एजंट होतो. 78 ला जेव्हा मी बँकेमध्ये होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्याला नोकरी बरोबर काहीतरी दुसरा व्यवसाय करायला पाहिजे, म्हणून LIC एजन्सी सुरुवात केली. परंतु मला जवळचं कोणीही नाते नव्हतं ज्याच्या नावाची मी एजन्सी घ्यावी, म्हणून मी काय केलं, एका मित्राच्या नावाने एजन्सी घेतली. त्या मित्राला 4-6 महिन्यानंतर दुर्दैवाने बँकेत नोकरी लागली. तो म्हणजे माझी एजन्सी बंद करून टाक, मला त्रास देईल, मी एजन्सी बंद करून टाकली. मग एका एजन्सी मी पार्टनरशिप केली. आणि तुम्हाला लग्न करण्याची जी काही कारणं माहिती आहे, आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं, मागे लागलं, पोरगी प्रेमात पडली, मी प्रेमात पडलो, हे सगळे कारण तुम्हाला लग्नाची माहिती आहे. पण जगामध्ये एकमेव मनुष्य असा की मी नवीन कारण सोडलं, विमा एजन्सी तिच्या नावावर घ्यायचे म्हणून लग्न केलं. लग्न केलं. विमा मुलगी पाहायला जाताना घरातलं कोणी न नेतं मी माझ्या डेव्हलपमेंट ऑफिसरला नेलं. तो माझ्या डेव्हलपमेंट ऑफिसर होणार होता त्याला की चल बाबा आपल्याला एजंट सिलेक्शन करायचं करायची आहे. बघा आता आपल्याला असं वाटतं पण हे खरं आहे. 79 ला असं झालं आणि 79 ला मी अधिकृत LIC एजन्सी घेतली. मी बँकेमध्ये होतो, पाटील साहेबांनी सांगितलं, त्यांनी प्रेमामुळे दोन चार माझ्या प्रथम कुठे सांगले नाही तुम्हाला, बरेच प्रथम वाईट माहिती थोडं पडेल. कोणी मला म्हणतो बस तू काय बिघा काय नाही, चहा नाही भेटकावर सिगरेट तंबाखू दररोज मटन मिळले नाही, छोटे मोठे शोपले मला. छोटे मोठे शोपले मिळेला ते मोठे शोपले. अरे मी छोटे मोठे शोपले सांगतोय, तिथे लक्ष येतं का? लोक म्हणते छोटे मोठे शोपले मिळाले, मोठे मोठे शोपले. अरे मी सांगतोय छोटे मोठे शोपले मला. मग खेळले लोक अच्छा अच्छा, मग तुम्हाला काय सोडणार? मी सांगतो मी चेस खेळतो, मी बाजरी वाजवतो, मी योगा शिकवतो, योगा करतो, मी भाषण देतो, मी कथा लिहितो, मी कविता लिहितो, मी पुस्तक लिहितो, मला हे शोक आहे. त्याप्रमाणे हे सगळे शोक, हे सगळे छंद मला त्यात होते. मी GDCC बँकेत नोकरीला होतो, हे सगळे छंद मी सांभाळत होतो. आणि हे सगळे छंद सांभाळता सांभाळता मी LIC मिशनच्या नावावर घेतली. आणि तुम्हाला खोटं वाटत असेल की आपण आता सत्कार करतो की हा शतपीठ झाला म्हणून. त्या काळामध्ये 81, 82, 83, 84, 85 या 5 वर्षामध्ये मी दरवर्षी किती पॉलिसी करत होतो तुम्हाला आता माहितीये का? आता आई वगैरे आलेलं आहे. आमच्या आई वगैरे हा प्रकार नव्हता, एखाद्या 3 तुकडे तरी 4 तुकडे वगैरे काही प्रकार नव्हता. एक पॉलिसी, एक मनुष्य, एक पॉलिसी, एक लाईफ. लाईफ किती पॉलिसी किती असं कोणी विचारत नव्हतं. कॉम्पिटिशन कसं होतं कारण लाईफ आणि पॉलिसी वेगळे असतात हे आम्हाला माहितीच नव्हते. आता आता 2008 लाईफचे तुकडे करायचे, पहिली पॉलिसी त्यांनी हा आता निघाले. त्यानंतर मी किती पॉलिसी करत असावा बँकेची पूर्ण लोक. हा आणखी एक सांगतो, मला इन्कमचा प्रश्न होता, इन्कम वाढवायचं होतं, म्हणून बँकेची पिकनिक कलेक्शनची एजन्सी सुद्धा स्थापल्या मिळत होती त्या काळात, ती सुद्धा मी करत होतो.
असताना सुद्धा मी एलआयसीतो आणि आता जसं एमडीआयटी होतं त्या काळात एमडीआयटी हा प्रकार नव्हता तर पेस्ट सेटर म्हणून कॉम्प्लेस पेस्ट सेटर ते दोन गोष्टी होती होती एक पॉलिसीज करा लाईन्स करा किंवा प्रीमियम करा त्या काळातले गोष्ट येईल तर मी त्या पेस्ट सेटरला सन्मानाला तुम्हाला सांगू किती पॉलिसी होते मी 250 पॉलिसीज पर इयर कधीही ब्रेक न घेता आणि इतकं काम केलं की त्या काळामध्ये फायदा झाला तुमचा जेव्हा